मंडळी कसे आहात तुम्ही सगळे। तर माझ्या YouTube चॅनल वरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आता सगळ्यांची दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे, तर माझी सुद्धा दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे। तर मी ना तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आली आहे। तर घरच्या घरी दिवे कसे बनवायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे। खूप छान असे दिवे आहेत, खूप आकर्षक वाटतात आणि खूप दिवस छानही राहतात। तर मी तुम्हाला हे करून दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा। चला तर मग माझ्यासोबत दिवे बनवायला घ्या। तर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय सपाट आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकलंय आणि आपल्या आवडीनुसार आपण कलर पण टाकू शकतो। एवढ्याच याच्यामध्ये दोन कलर आपण करू शकतो सेपरेट सेपरेट पीठ करून। जर पीठ मळतानाच आपण त्याच्यामध्ये कलर टाकला तर चांगला मिक्स होतो आणि पीठ आपल्याला जास्त घट्ट बनवायचं आहे, त्याच्यामुळे पाण्याचा वापर खूप कमी करायचा आहे। खूप कमी पाण्यामध्ये पीठ मळायचं आहे आणि खूप असं कडक झालं पाहिजे ते आणि मऊसुद्धा झालं पाहिजे, म्हणजे त्याला ना असं जास्त वेळा मळून मळून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनटंच ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे। तर हे आता माझं पीठ मळून तयार पण झाले, तर मी त्याचे मस्त असा छोटासा एक गोळा करून घेतला आणि नंतर पंतीचा आकार करायला घेतला आहे। तर छोट्याशा गोळ्यावरती मी कंगव्याने डिझाईन करून घेतली आणि नंतर कात्रीच्या साह्याने त्याला कट केले आणि साईडने आपण मोदक कसे करतो तसे त्याला आकार दिला आहे फक्त, आणि ह्याची छान अशी पंती तयार झाली आहे। तर लास्टला आपल्याला आपण त्याला अजून आकार पण देऊ शकतो आणि छानपैकी डिझाईनचा हा दिवा तयार होतो आहे। तर हा मी दुसरा घेते आहे करायला, तर याच्यासाठी मी बेलण्याचा वापर केला आहे। तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की एक लांब अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे, जितक्या लांब होत असेल तितक्या लांब आपण करायची आहे। तर हा एक आहे ना कमळाच्या टाईपमध्ये दिवा तयार होतो। तर हे मी पूर्ण असं कापून घेते आहे चमच्याच्या साह्याने किंवा चाकूने, कशानेही आपण कापू शकतो। तर नंतर याचा रोल करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ज्या त्या छोट्या छोट्या पाकळ्यासारखं तयार झालं आहे ना त्यांना फुलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि एकमेकांना चिटकवून घ्यायचं आहे। आणि चिटकून घेतल्यानंतर हा आपला दिवा तयार आहे दुसरा पण। तर हे व्यवस्थित सगळीकडून एकमेकांवरती चिटकवून घ्यायचं आहे, कारण की काय होतं त्याच्यामध्ये एकावर एक पाकळी आली ना तर ते तिथेच जाड असं बनतं आहे, त्यापेक्षा जर त्याला असं फुलवलं ना तर ते अजून छान वाटतं आहे। तर आता मी तिसरा दिवा करायला घेते आहे। तर तिसऱ्यामध्ये ना थोडंसं लाटून घेते आहे, म्हणजे गोल तयार करायचं आहे आपल्याला त्याचा, आणि त्याच्यानंतर त्याला चौकोन बनवायचं आहे जेणेकरून आपल्याला चौकोनी पंती, चौकोन जर परफेक्ट झाला तर चौकोनी पंती पण एकदम परफेक्ट बनते। तर मोदकसारखंच याला पण मी चारही बाजूंनी पाकळ्या करून घेतल्या मोठ्या मोठ्या, आणि त्यानंतर आपली नॉर्मल जी पंती असते ना ती तशी बनवली आहे मी, थोडासा गोल केला आणि त्याला एकदम व्यवस्थित असा आकार दिला। तर ह्या एका कलरच्या माझ्या 4 पंत्या तयार झाल्या। तर दुसऱ्या कलरमध्ये काय झालं, मी सेम पिठाचे अर्धे अर्धे भाग केले होते आणि दुसरा टाकला होता, तर याच्यामध्ये मी मिक्स कलर टाकलेत ब्ल्यू आणि ग्रीन, तर त्याच्यामुळे त्याचा कलर असा राखाडी झाला आहे। तर ही याच्या ही पंती जी आहे याच्यामध्ये फक्त गोळा करायचा आहे, त्याला खोलगट आकार द्यायचा आहे मध्ये, आणि साईडने आपल्याला फक्त कात्रीने असे काप करायचे जेणेकरून ते गुलाबाच्या फुलासारखं दिसेल। तर चौथी पंती जी आहे ती आकार करून घेतलेत मी व्यवस्थित त्याचे। तर हे कसं आहे माहिती आहे का, मोदकचं जसं करतो ना आपण तसंच आहे, फक्त मोदकला आपण वरच्या बाजूला करतो ना, तर हे पूर्ण असं सरळ करायचं आहे, म्हणजे त्याचे एकदम असे का टोक आहेत ना बाहेर आले पाहिजेत, तर ती छान वाटती आहे पंती। तर ही पण माझी तयार आहे। तर ही नंतरची जी आहे ती ही एकदम छोटीशी बनते, कात्रीच्या साह्याने मी तिला केलं आहे। तर जितके काप आपल्याला करता येतील तेवढे करायचेत साईडनी, तर मी 5च केलेत कारण की ते पीठ छोटंसं होतं ना, तर त्याच्यामुळे ते छोटंसंच झालं। तर ही एक झाली आहे छोटीशी, खूप छान वाटते ती अशी फुलाचा तिला आकार आहे आणि मध्ये तिला गोल असल्यामुळे। तर दुसऱ्या कलरमध्ये शेवटची जी पंती आहे ती त्रिकोणी आहे, मी पहिले त्याला गोल थोडासा आकार दिला आणि त्याच्यानंतरून हाताने त्रिकोणी आकार दिला, जसं आपण चौकोनी पंती करताना केले ना सेम तसंच, फक्त आपल्याला आकार व्यवस्थित द्यायचेत म्हणजे त्या एकदम आकर्षक वाटतात। तर ह्या माझ्या आता पूर्ण पंत्या तयार करून झालेल्या आहेत। या पंत्यांमध्ये ना फुलवातींचाच वापर करायचा आहे, म्हणजे जे त्याची फ्लेम असते ना ती मध्यभागी राहते, साईडला जात नाही, म्हणजे ते जे पंती आहे ना ती काळी पण पडत नाही।
तर हे मी तुम्हाला पेटवून सुद्धा दाखवले, खूप छान दिसतात हे पंत्या। तर तुम्ही पण अशाच पंत्या ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समधून नक्की सांगा। माझ्या चॅनलशी कनेक्टेड रहा, अशाच तुम्हाला नवनवीन गोष्टी मी घेऊन येणार आहे क्राफ्ट रिलेटेड। आता दिवाळी पण येते आहे तर त्याच्यामध्ये खूप सारं काही काही नवीन नवीन होणार आहे। तर माझ्या चॅनलशी कनेक्टेड रहा, पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये।